हातपाय ठणकणं, कमरेत दुखणं, छातीत दुखणं, इथं मानेमध्ये दुखणं, पोटात दुखणं असं पार्ट नाही की तिथं सिकलसेलचा त्रास नाही. ना जगू देतं ना मरू देतं असं जीव घेणं आहे. फार फार वेदना होतात. मनोज पावरा अनेक वेळा मरणाच्या दारातून परत आलेत. आज ते 85 आहेत, पण त्यांच्यासारखे रुग्ण सरासरी 40 वयापर्यंतच जगतात. वयाच्या 14व्या वर्षी त्यांना कळलं की आपल्याला सिकल सेल ॲनिमिया हा रक्ताचा आजार आहे. या आजारात शरीरात प्रचंड वेदना होतात. मनोज यांच्या लहान बहिणीचा वयाच्या 23व्या वर्षी याच आजाराने मृत्यू झाला. 20 वर्षांपूर्वीची ही घटना मनोज यांच्यासाठी आजही भळभळत्या जखमेसारखी आहे. बहीण वारली, क्रायसिसमध्येच वारली. MA BEd झालेली होती ती. इंटरव्ह्यू होता तिचा धुळ्याला. मग थोडंसं ताप वगैरे यायचा. मग धुळ्याला दवाखान्यात सिव्हिल हॉस्पिटलला पैसे नसायचे, शोधाशोध केली वडिलांनी, आणि सिव्हिल हॉस्पिटलला दाखवून देऊ आणि इंटरव्ह्यू अटेंड करू म्हणून घेऊन गेले. मग साधारण 12-12:30 वेळ टायमाला ते जास्त रडायला लागलं. आई विनवणी करायची काय, तर त्यांनी काहीतरी इंजेक्शन दिलं. अर्धा तासाने बहीण एक्सपायर झाली. दोन 2011 जनगणनेनुसार 6,78,00,000 आदिवासी भारतात आहेत. भारत सरकारच्या मते प्रत्येक 86व्या आदिवासी व्यक्तीमागे सिकलसेल आजाराचा एक रुग्ण सापडतो. रक्ताचा हा आजार अनुवंशिक आहे आणि काही आफ्रिकन देशासारखाच भारतात आदिवासी भागातच आढळतो. आई वडील किंवा त्यांच्यापैकी एका व्यक्तीला सिकलसेल आजार असेल तर पुढच्या पिढीला त्याचं संक्रमण होतं. पण सिकलसेल म्हणजे नेमकं काय ते पाहू. सिकलसेल न झालेल्या व्यक्तीच्या शरीरात HbA हिमोग्लोबिन असतं, त्यामुळे लाल पेशींचा आकार गोल आणि लवचिक असतो. सूक्ष्म धमन्यांमधून प्रवास करताना या रक्तपेशी लवचिक असल्याने हवा तसा आकार घेतात. पण सिकलसेलच्या बाबतीत असं होत नाही. सिकलसेल ॲनिमिया असलेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन सदोष असतं, त्याला HbS म्हणतात. या कारणामुळे रक्तपेशी सिकल म्हणजेच कोयत्याचा आकार घेतात आणि कडक वाकड्याहून रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात. परिणामी लाल पेशींमधील ऑक्सिजन घेऊन जाण्याची क्षमता आणि रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. रक्ताभिसरण होत नाही, त्यामुळे रक्ताची कमतरता भासते आणि ॲनिमिया होतो. कॉलेजमध्ये 11वीत होतो तेव्हा हॉस्टेलला राहिलो, तर सर्व पोरं खाली बसायचे, अभ्यास करायचे. मला काही जमत नव्हतं ते. तेव्हापासून हळूहळू जास्त त्रास वाढायला लागला. मग पाय घसरत घसरत चालायला लागलो मी. मग तसं करता का, दोघं पायांना तसं झालं. मग काही वर्षांनी हालचालच बंद झाली माझी. झीज होते हाडांची असं हाडांचे स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. मनोज यांचं खुब्याचं हाड झिजल्यामुळे त्यांना कृत्रिम प्रत्यारोपण करावं लागलं. खुबा म्हणजे मांडीचं हाड आणि कमरेचं हाड यांना जोडणारा उखळी सांधा. मनोज पावरा नंदुरबारच्या धडगावमध्ये राहतात. हा भाग कोरडवाहू शेतीचा, डोंगराळ, दऱ्याखोरांचा असा दुर्गम भाग आहे. भिल्ल आणि पावरा हा आदिवासी समाज इथे राहतो. पहाडात सार्वजनिक वाहनांची फारशी सोय उपलब्ध नसते, त्यामुळे सोयीसुविधा असलेल्या भागापासून आदिवासी भाग कोसो दूर आहे. आपल्या मुलीवर जी वेळ ओढवली ती इतर कोणत्याही आदिवासीवर येऊ नये म्हणून मनोज यांच्या वडिलांनी आपली जागा एका खासगी सिकलसेल दवाखान्याला दिली. महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि डॉक्टर सुदाम काटे यांच्या प्रयत्नातून 1998 हा दवाखाना सुरू झाला. आठवडा बाजारचा दिवस धरून रविवारी या दवाखान्यात कमालीची गर्दी असते. या दवाखान्यात आठवड्यातून 2 दिवस आदिवासींवर मोफत उपचार केले जातात. या आजाराबद्दल आदिवासींमध्ये हळूहळू प्रबोधन होत आहे, पण रुग्ण आधी येतात ते संधिवाताची तक्रार घेऊन. अशक्तपणा वाटतो त्यांना, त्या लिथार्जीसारखे असतात आणि नेहमी सांधे दुखला वगैरे सांगतात. सांध्यांचीच कंप्लेंट असते त्यांची. पण इथं सिकलसेलच्या तपासणीसाठी जे पेशंट येतात ते गुजरात राज्यातून येतात, मध्य प्रदेशातून येतात आणि नंदुरबार जिल्ह्यातून, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून येतात. या दवाखान्यातल्या गर्दीत आम्हाला मोठ्यांसोबत अनेक लहान मुलं दिसली.
सीमेवरच्या मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातून वडील आपल्या 11 वर्षांच्या मुलाला घेऊन आलेत. या मुलाला चालता येत नाही कारण त्याचं खुब्याचं हाड झिजून गेलंय. त्याच्या आयुष्यावर आजाराचा इतका खोल परिणाम झालाय की त्याला 6वीत शाळा सोडावी लागली. वडील सांगतायत गेली 3 वर्ष तो शाळेतच गेलेला नाही, फक्त आजाराशी झुंजतोय. जाता नहीं वो, पहले जाता था, अभी नहीं जा रहा, क्या कि उसको उठा के ले जाना पड़ता है स्कूल में, तो इसलिए नहीं भेज रहा अभी. यहाँ पर गठने निकली था, यहाँ जाके पर्स निकला, जब भी पैर ऐसे ऐसा नहीं हिल रहा, अभी ऑपरेशन करा के सीधा करा तो ऐसे ऐसे नहीं हो रहा अभी. या दवाखान्यात 2 महिन्यातून एकदा सिकल सेल रक्त तपासणीचा कॅम्प घेतला जातो. डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीम या चाचण्या आदिवासींना मोफत करून देते. मग रुग्ण पीडित आहे की वाहक याचं निदान केलं जातं. वाहक असलेल्या व्यक्तींना त्रास होत नाही, पण पीडित रुग्णाचं सगळं आयुष्य वेठीला धरल्यासारखं असतं. सिकलसेची लक्षणं म्हणजे हातपाय दुखणं, सांधे दुखी आणि सूज, पित्ताशयात खडा, मूतखडा, कावीळ, डोळ्यात पिवळसर झाक, वारंवार येणारा ताप. डॉक्टर सांगतात हा आजार पूर्णपणे कधीच बरा होत नाही, पण त्याची लक्षणं कमी करता येतात. गेली 20 वर्ष सुकीबाई पावरा औषधं घेऊन स्वतःची काळजी घेतात. सुकीबाईने वयाची 45 वर्ष या दुखण्यासह पार केली आहेत. खुबा झिजल्याने त्यांना हालचाली करायला त्रास जाणवतोय. खुब्याचं कृत्रिम प्रत्यारोपण करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिलाय, पण ही शस्त्रक्रिया सहज शक्य नाही, खर्चिक आहे. ऑपरेशन करणार ते पैसा कुठून आणणार, 4-5 लाख रुपया पण तो चालणे हे ओत रुपये टुकू तोरास देतो तुम्ही. भूक बी नाही लागता, खूप वातडं येतलं पेट दगडासारखं असं. पिढ्यानपिढ्या संक्रमण होत असलेला हा सिकल सेल ॲनिमिया आता भारतात वेगाने पसरतोय. याच भीतीचा अंदाज घेत केंद्र सरकारने 2023 बजेटमध्ये एक मिशन जाहीर केलं. अ मिशन टू एलिमिनेट सिकल सेल ॲनिमिया बाय 2047 विल बी लॉन्च्ड. इट विल एंटेल अवेअरनेस क्रिएशन, युनिव्हर्सल स्क्रीनिंग ऑफ 7 crore पीपल इन द एज ग्रुप ऑफ 0 to 40 years. भारतात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत याचा आकडा नाही. 6 कोटी रुग्णांची रक्त तपासणी केल्यानंतरच तो निश्चित कळू शकेल. पण सरकारच्याच एका पाहणीत भारतात सध्याच्या घडीला 14 लाख स्त्री पुरुष रुग्ण आहेत. अर्थातच तपासणीनंतर हा आकडा कित्येक पटीने वाढू शकतो. भारतातल्या सिकल सेल ॲनिमियासंदर्भात मोलाचं काम करणारे म्हणून डॉक्टर सुदाम काटे यांचं नाव घेतलं जातं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातून त्यांना आदिवासींच्या रक्तावर संशोधन करताना इथेही सिकल सेलचे रुग्ण असल्याचं आढळलं. त्यांना या कामासाठी पद्मश्री देऊन सन्मानित केलं गेलंय. आमच्या गेल्या 40 वर्षाच्या ह्याच्यामध्ये निधन लोकांची जी कल्पना होती की हा भूता खाताचा इच्छा आहे, हा चिटकणीचा आहे, हा नाहीसा झाला. आता पेशंटला सफर क्रायसिस झाले तर ते आमच्याकडे घेऊन येतात चिटकणी. एवढा फरक त्या आदिवासी लोकांच्यामध्ये आहे याच्यामध्ये. असा सरकारने कॅरियरला नाही कसं करता येईल, कॅरियरचं लग्न नॉर्मल सुरू होईल असा प्रयत्न जर केला तर हा प्रोग्राम चांगला आहे. खरा या आजाराचा समूह नायनाट करायचा असेल तर डॉक्टर काटे यांच्यासारखे तज्ज्ञ महत्त्वाचे 2 उपाय सांगतात. एक म्हणजे मॅरेज काउन्सिलिंग आणि दुसरं लग्नाची पद्धत बदलणं. मनोज पावरा यांनी आपल्या एका मुलाचं लग्न रक्त तपासणी करूनच केलं आहे. कॅरियरने कॅरियरचे लग्न करू नये ही जनजागृती फार आवश्यक आहे. रक्त तपासल्याशिवाय लग्न करू नये फार आवश्यक आहे. मी भोगतो आहे, तुम्ही नका भोगू. फक्त पेशंटला त्रास होत नाही मॅडम, सर्व परिवाराला त्रास होतो. आर्थिक परिस्थिती खालावते, मानसिकता खालावते. सायलंट किलर म्हणून समजल्या जाणाऱ्या आजाराबद्दल जनजागृती होणं गरजेचं आहे, तरच भारताला सिकल सेलचं मिशन गाठणं सोपं जाईल. शरद बढेसह प्राजक्ता धुळप, BBC News मराठी, नंदुरबार.